नमस्कार मंडळी, तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. आय एम शुअर तुमचा हा सण खूप छान साजरा होत असणार आहे. आणि येस, फेस्टिवल म्हटला की आपली शॉपिंग आली, आता दिवाळी पण आपली सुरू होतीये. सो तुमच्या सगळ्यांची शॉपिंग सुरू असणारच आहे. आणि मला सुद्धा हे सुंदर अशी पर्स गिफ्ट मिळाली आहे टेडी ब्लेक यांच्याकडून. आणि खूप अमेझिंग अशा त्यांच्या डिझाईन्स अवेलेबल आहे त्यांच्या वेबसाईटवर. तुम्ही सुद्धा नक्की जा, चेक करा. मी सुद्धा ही एक ऑर्डर केलेली आहे आणि मला प्रचंड आवडली आहे. तुम्हाला मी दाखवते लगेचच ती कशी आहे. सो येस, आपण बघूया. आणि तुम्हाला जर आवडली तर तुम्ही सुद्धा त्यांच्या वेबसाईटवर जा आणि बघा. खूप छान छान त्यांच्या डील्स सध्या चालल्या आहेत. आपले फेस्टिवल सगळे आले आहेत, सो थोडंसं नवीन शॉपिंग करायला हरकत नाही आहे. त्यांचं जे वेबसाईटवर तुम्हाला कलेक्शन दिसेल, भरपूर डिझाईन्स आहेत, अगदी ड्रीम डिझाईन्स म्हणायला हरकत नाहीये. आपल्याला सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज तिथे तुम्हाला बघायला मिळतील. आणि इटलीमधून या सगळ्या मागवल्या जातात. तिथले क्राफ्ट्समॅन आहेत जे ह्या सगळ्या आपल्या डिझाईन्स बनवत असतात प्युअर लेदर. आणि सो ब्युटिफुल. मी तुम्हाला दाखवते मला जी पर्स त्यांच्याकडून मिळाली ती कशी आहे. कुठल्याही ड्रेस सोबत मी ही पर्स वापरू शकते, कुठल्याही फेस्टिवल करता आपण वापरू शकतो. आणि मी तुम्हाला ही उघडून दाखवते. अतिशय सुंदर अशी ही पर्स आहे. तर ऑफिससाठी सुद्धा आपण ही वापरू शकतो, कुठल्याही फंक्शनसाठी आपण वापरू शकतो. आत भरपूर जागा आहे. आणि हा आपल्याला बेल्ट सुद्धा ते दिला आहे त्यांनी, जर आपल्याला बेल्ट वापरायचा असेल तर. खूप सुंदर असं हे मटेरियल आहे. सुद्धा माझी ही पर्स कशी वाटली जरूर सांगा. खूप प्रीती आहे. ऑफिसला वापरू शकतो, कुठल्याही पार्टीला वापरू शकतो, कुठल्याही फंक्शनला आपण यूज करू शकतो. तुम्हाला ही सुद्धा पर्स आवडली असेल तर याची सुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. शिवाय तुम्ही माझ्या नावाचा एक कोड सुद्धा यूज करू शकता, डिस्काउंट तुम्हाला त्यावर मिळेल. जो मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स देणारच आहे. नक्की ऑर्डर करा आणि यांच्या वेबसाईटला व्हिजिट करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा. अमेरिकेतलं नवरात्री सेलिब्रेशन मी आपल्या चॅनलवर दाखवणारच आहे. बट तत्पूर्वी आज आपण आलोय बीचला. सो येस, बीचची ट्रिप करायचा प्लॅन केलाय. इथे आता फॉल सुरू झालाय, थंडी पडायला लागली आहे. बट तत्पूर्वी आज खूप छान वेदर आहे, खूप मस्त वातावरण आहे. सो आम्ही विचार केला की बीचवर जाऊया, मज्जा येईल. आईंना पण घेऊन आलोय, मुलं पण एक्साइटेड आहेत. आणि रस्त्यावर इतके सुंदर फॉलचे कलर्स आम्हाला दिसले, तुम्हाला मी लगेचच दाखवते. आणि येस, आता आपण जाऊया बीचवर. इथे आपल्याला छान पार्किंग स्पॉट मिळाले. $10 पार्किंग फी होती, कॅश घेतात, कार्ड चालत नाही. आणि इकडे ऑब्स्टिकल कोर्स पण आहे. आता आपण ज्या ठिकाणी आलो आहे त्याचं नाव आहे जेंकिन्सन्स बोर्ड वॉक. इथे खूप छान छान शॉप्स आहेत. आणि बाजूला जो बीच आहे तो आहे पॉइंट प्लेझंट बीच. सो आपण आता बोर्ड वॉकवर छान वॉक करूया. इथे अम्युझमेंट पार्कसुद्धा आहे लहान मुलांकरता, ॲक्वॅरियम पण आहे. सो येस, आता मुलं आपल्यासोबत आहे म्हटल्यावर आपण आधी अम्युझमेंट पार्कला जाऊया, तिथे मस्त मज्जा करू. ही सगळी आजूबाजूला सुंदर सुंदर शॉप्स तुम्हाला दिसतील. आज गर्दी जरा कमी आहे कारण आता थंडी सुरू होती म्हटल्यावर लोक जरा कमी दिसत आहेत. बट येस, लकीली आज आमच्यासाठी वेदर छान होतं. सो आम्ही एन्जॉय करतो आहे, मस्तपैकी ऊन पडलं आहे. अरे काय करणार आहेस तू? बबू मध्ये बसायचं?
काय करते तू? ट्रेन बसतोय तू? हे अरिन चला इथे हाईट चेक करायची आपल्याला प्रत्येक राईडच्या बाहेर. आपलं बाळ त्या एरो पर्यंत असेल तरच ते जाऊ शकत. अरिन कार चालवणार? अरिन किती खुश. अरिनची पहिलीच कार आहे, भारी. अरिन बाय, हळू चालव. बाय अनु. बाय बिलू. अरिनची स्पेशल चालली आहे. मज्जा ना ऐक आजी. बाय आजी. आजी अरिनला तर फ्रेंड पण मिळाली गाडीत. बाय बाय. ए अरिन भारी, बाईक किती छान आहे अरिनची. अरिन ते हात धर तिथे, हात ठेव, हात ठेव. हा हात लाव तिथे, हात लाव. येस. अरिन काय का आवडलं तुला? आवडलं? सो टेस्टी, सो टेस्टी. मानू ऍडव्हेंचर पार्कवर खेळून आता मुलांना घेऊन आम्ही चाललोय बीचवर. सो तिकडे बसूया आता थोड्या वेळ. आता ऊन पण कमी झालंय त्याच्यामुळे वातावरणात गारठा जाणवतोय. सो लेट्स गो. आपण इथे
सँड मध्ये. अरे रानी मम्मा खूप जोरात आहे. खूप जोरात आहे आज. अरे बापरे जोरात आली. ते हे ना मेटल डिटेक्ट करत आहेत. सो त्यांचं म्हणणं की इथले लोक सनस्क्रीन वगैरे लावून जातात ना समुद्रात, तर त्या स्लिपरी होतात हात वगैरे, तर सो आपली ज्वेलरी पाण्याच्या फोर्सने कधीतरी घसरून येते पाण्यामध्ये. मग ते मेटल डिटेक्ट करत आहेत. Not just meat, I found 28 rings. Oh. 4 or 5 are sterling silver, 3 or 14K. Oh. I found a lot of broken necklaces, 18K, 14K pendants. I find a lot of stuff. Wow, that is interesting. Yeah, I guess when you go in the water, your skin shrinks and it's got something. हे मेटल डिटेक्ट करतायत. सिल्वर गोल्ड ज्वेलरी लोकांची पडून जाते ना इथे, सो ते बघतायत. आणि ते म्हणतात की त्यांना बरेच ज्वेलरी सापडली आहे इथे. त्यांचे पायाचे ठसे. श्रीधर, मिदुला, अनुराग, अरिन. जरूर कळवा. खूप मजा आली, मुलांनी पण खूप धमाल केली. आता सगळे रमले आहेत. आता आम्ही निघालो घरी.
साधारण 1.5 तास लागेल घरी पोहोचायला. सो येस, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. लवकरच भेटू नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद. Every single day.